यशोधरा नगर थाने से सटे एससीजी कैंसर हॉस्पिटल के बाजू में एक बैनर लगा हुआ था, जिसमें पाकिस्तान का झंडा लगाकर किसी चीज का प्रचार प्रसार किया गया था। और इसी बात की जानकारी मनसे कार्यकर्ताओं को लगते ही उन्होंने इसकी शिकायत यशोधरा नगर पुलिस स्टेशन में कर दी। वरिष्ठ पुलिस निरीक्षक विश्वनाथ चौहान को ज्ञापन देकर संबंधित अज्ञात व्यक्ति पर जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग भी की। यशोधरा नगर थाने से सटे एससीजी कैंसर हॉस्पिटल के बाजू में एक बैनर लगा हुआ था, जिसमें पाकिस्तान का झंडा लगाकर किसी चीज का जमकर प्रचार प्रसार किया गया, जिसकी भनक मन से कार्यकर्ताओं को लगते ही उन्होंने यशोधरा नगर पुलिस स्टेशन जाकर अज्ञात व्यक्ति के खिलाफ शिकायत दर्ज कराई। नहीं, ही पहली घटना या घटनेचं एक स्वरूप म्हणून आम्ही चव्हाण साहेबांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेबांना आम्ही एक निवेदनाद्वारे या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना हे केलेलं आहे, एफ आय आर दाखल करावं। आणि या प्रकारची घटना करता नागपूर शहरात भरपूर ठिकाणी अशी संवेदनशील परिसर आहेत, त्या परिसरामध्ये या प्रकार आज जर इथं झालं तर हेच प्रकार पूर्ण अख्ख्या नागपूरमध्ये होऊ शकतात। याकरता कायदा व्यवस्था कायदा सुव्यवस्था ही बिघडू नये या कारणाने आम्ही आज साहेबांना सांगितलेलं आहे। आणि अशा प्रकारची जर कधी कोणत्या एरियात जर असे ध्वज दिसले किंवा असे बॅनर दिसले तर महाराष्ट्र निर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि ते बॅनरला याच्यानंतर आम्ही या पोल्युशनला आम्ही तक्रार करणार नाही, पण आम्ही ते बॅनर फाडून टाकू। आज आमच्या असं निदर्शनात आलं की यशोधरा नगर ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि उत्तर नागपुरातील अतिसंवेदनशील परिसर आहे हा यशोधरा नगर कॅन्सर हॉस्पिटलच्या बाजूला एका सिग्नलच्या खाली मोकळ्या जागेवर पाकिस्तान जो तिथला ध्वज आहे त्या ध्वजची फोटो टाकून इथल्या बॅनरवर ते आचार प्रचार करत होते। आणि आम्हाला असं माहिती पडली, आम्ही तात्काळ यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याची तक्रार आणि लवकरात लवकर संबंधित ज्या लोकांनी हे बॅनर लावले त्या सर्वांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्व नागपूर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब चव्हाण साहेब यांना मागणी केली। नाही असं कारण की एका आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याच्या लक्षात आलं, पण हे अतिशय गंभीर बाब आहे की पोलिसांच्या पण हे लक्षात यायला पाहिजे होतं, कारण की पोलीस कर्मचारी तिथून महत्त्वाचा रस्ता आहे, येणं जाणं 24 तास असून सुद्धा यावर लक्ष गेलं का नाही, आमचा हाच एक प्रश्न उपस्थित होतो। आपको बता दें कि इस तरह की हरकतें नागपुर शहर में कहीं और ना हो, ऐसी बात भी इस दौरान मनसे कार्यकर्ताओं द्वारा कही गई। साथ ही वरिष्ठ पुलिस निरीक्षक विश्वनाथ चौहान को ज्ञापन देकर संबंधित व्यक्ति पर जल्द से जल्द कार्रवाई करने की भी मांग की गई। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।